आता बातमी आहे शिंदे समिती संदर्भातली. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती रद्द करा अशी मागणी भुजबळांनी केली आहे. भुजबळांच्या या मागणीच्या विरोधात जवळपास सर्व पक्षीय नेत्यांचं एकमत झालंय. भुजबळांनी जाहीर सभेत न बोलता मंत्रिमंडळामध्ये हा मुद्दा मांडावा असा सल्ला भाजपा वगळता सर्व पक्षीय नेत्यांनी दिलाय. या मुद्द्यावर भुजबळांच्या विरोधात शिंदेगट, अजित पवार गट, शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं एकमत झालं. भुजबळांच्या मते शिंदे समिती ही फक्त मराठवाड्यापुरतीच होती, मंत्रिमंडळात तसंच ठरलं होतं. शिंदे समिती फक्त निजामकालीन कुणबी दाखले शोधण्याचंच काम करणार होती, पण आता तीच शिंदे समिती संपूर्ण राज्यात कुणबी दाखले शोधू लागली आहे. सर्व मंत्रिमंडळानं एका विचारानं एका मतानं हा निर्णय जस्टिस शिंदे साहेबांची समिती नेमायचा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीचं काम सुरू आहे. आता या निर्णयाच्या बाबतीत माननीय मंत्रिमंडळातल्या सन्मान्य एखादरी सदस्याचं वेगळं मत असेल आत्ता तर ते माध्यमांच्या समोर जाहीर सभेमध्ये मांडण्यापेक्षा आमचे प्रमुख आहेत मंत्रिमंडळाचे माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय, भुजबळ साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ मंत्री महोदयांनी या दोघांची तिघांची भेट घ्यावी. जे काय भुजबळ साहेबांना या समितीबद्दल म्हणायचं असेल ते त्यांनी ह्या तिघांच्या जवळ बोलावं. पण अशा पद्धतीनं एखादा निर्णय मंत्रिमंडळानं एकत्र येऊन एका विचारानं घेतला असताना त्याच्यावर पुन्हा आणि वेगळं मत मांडणं आणि ती समिती बरखास्त करा म्हणणं हे काही उचित नाही. मला वाटतं की मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मिळत आहेत म्हणून जर भुजबळ साहेबांची तक्रार असेल तर मला वाटतं की ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं पाहिजे आणि मग थोडंसं अशा प्रकारची विधानं केली पाहिजे. हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय होता, त्यांना बदलायचं असेल त्याची रद्द करायची मागणी करायची असेल तर मला वाटते मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली पाहिजे. मला अतिशय प्रांजळपणे विनम्रपणे भुजबळ साहेबांना एवढीच विनंती करायची की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत आपण आदरणीय आहात, वंदनीय आहात, आपण कॅबिनेटमध्ये या राज्याच्या आहात, त्याच्यामुळे ज्या मागण्या ते व्यासपीठावर न करतात त्या जर त्यांनी कॅबिनेटमध्ये त्या बंद दरवाज्यात खोली जर केल्या, कारण का तो अधिकार आहे त्यांना. भुजबळसाहेब सत्तेमध्ये आहेत, ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, एक संवैधानिक पद आहे. ही कमिटी कॅबिनेटच्या मदतीनेच फॉर्म केली जाते. कॅबिनेटमध्ये या बाबतीतली चर्चा ही झाली होती जिथं तेसुद्धा होते. तुमचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, इतरही सहयोगी मंत्री हे तुम्ही सातत्याने त्यांच्याशी बोलता, पूर्वीपासून जी तुमची ओळख आहे, अशा सगळ्या गोष्टी असताना रस्त्यावर येऊन ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये कुठेतरी बोलल्या पाहिजेल. त्यामुळे जिथं पाहिजे तिथं आपण जर बोलत नसाल आणि जिथं नको तिथं तुम्ही बोलून कुठेतरी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठं ना कुठेतरी स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिहिली का काय असाही प्रश्न आम्हा सगळ्यांना वाटतो. कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घ्या ना. जर एक कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीनं बोलत असेल तर मुख्यमंत्र्याचं नियंत्रण कॅबिनेटवर नाही आहे. इकडे शिंदे साहेब एकीकडे मराठा समाजाला चुचकारण्याचं काम करतात, इकडे फडणवीस ओबीसींना चुचकारण्याचं काम करतात. अजितदादा दोन्हीकडे डोळे लावून बघतात. अजितदादाचे एक मंत्री ओबीसींना रक्ताचे पाठ ओबीसींच्या समोर सांगतात की रक्ताचे पाठ वादील सांगतात. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रकाश शेंडगे यांच्याद्वारे काही ठिकाणचे कागदपत्र पाठवले की ज्या कागदपत्रांवर पूर्वी टाकाने लिहिले जायचे आता तो मराठा खोडून पेनानं मराठा कुणबी वगैरे लिहित आहेत ते आम्ही कागदपत्र दाखवलं, त्याला आमचा विरोध आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.